नमस्कार मित्रांनो, मराठी कविता आणि गिटार या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण आतापर्यंत 3 लेसन केलेले आहे. ओके, आज आपण चौथा लेसन करूया, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला गिटारच्या पोझिशन बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे की गिटारला कशा प्रकारे पकडल्या जाते. ओके, आणि हे जे पीक आहे या पीकला कशा प्रकारे पकडल्या जाते, बरोबर आहे. कारण काय असतं मित्रांनो, आपण कधी कधी स्ट्रमिंग करायच्या वेळेस काय होते की आपल्याला पोझिशन नसेल माहिती, तर मग काय होते हे घसरू, एकतर घसरून जाते गिटार, घसरून जाते किंवा मग पीक जे आहे ते आपली पडून जाते. ओके, तर अशा प्रकारची कंडिशन नाही यावं म्हणून आपल्याला हे प्रॉपर पोझिशन माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, तर मित्रांनो आपण सर्वात आधी बघूया की गिटारची पोझिशन कशा प्रकारे असली पाहिजे. हे बघा, तुम्हाला गिटार दिसत आहे, याचा जो कर्व एरिया दिसून राहिला, खालचा कर्व एरिया, या कर्व एरियाला आपण काय करायचं आहे, आपल्या थाईज वरती ठेवायचं आहे, बरोबर आहे, आपल्या थाईज वरती ठेवायचं आहे. आणि हे गिटार कशी राहिली पाहिजे, एकदम स्ट्रेट राहिली पाहिजे, सरळ राहिली पाहिजे आपल्या छातीवरती, बरोबर आहे, छातीसोबत बरोबर छातीला लागून. ओके, स्ट्रेट राहिली पाहिजे. त्याच्यानंतर आपली ह्या पोझिशन, हाताची पोझिशन कशा प्रकारे असली पाहिजे, बघा इथे ठेवायचं आणि तुम्ही बघा की तुम्हाला कुठे कम्फर्टेबल होत आहे, बरोबर आहे, आणि आपला हँड पूर्णपणे मूव होऊन राहिलेला आहे की नाही, बरोबर, याची तुम्ही काळजी घ्या, बरोबर आहे. कारण आपण स्ट्रमिंग करताना आपल्याला हे पूर्ण आलं पाहिजे, बरोबर आहे, कुठल्या प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे आपल्याला. ओके, तर अशा प्रकारची पोझिशन राहते गिटारची, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की पीकला कशा प्रकारे पकडले जाते. आता याचे खूप सारे टेक्निक्स आहेत पकडण्याच्या, पण याचे काही टेक्निक आहेत, 2-3 टेक्निक आहेत जे आपण नेहमी यूज करतो, बरोबर आहे. तर बघा हे पीक आहे, हे बघा, हे इथून हा टोकदार एरिया दिसून राहिला तुम्हाला, या टोकदार एरियाने आपण काय करतो, स्ट्रम करतो किंवा आपण गिटारला काय करतो, हिट करतो, बरोबर आहे. आणि हा जो राऊंड वाला एरिया दिसून राहिला तुम्हाला, ओके, या राऊंड एरियाने काय करतो आपण गिटारला, सॉरी, या पीकला काय करतो आपण पकडतो, ठीक आहे. तर बघा पोझिशन कशा प्रकारे असली पाहिजे, हा जो तुमचा बोट दिसून राहिला हा इंडेक्स फिंगर, ओके, याला गिटारच्या लँग्वेज मध्ये फर्स्ट फिंगर म्हणतात. ओके, तर तुमची जी फर्स्ट फिंगर आहे, या फर्स्ट फिंगरला काय करायचं, कर्व करायचं, पूर्ण कर्व करायचं. बघा अशा प्रकारची पोझिशन असली पाहिजे. कर्व केला, हे कर्व केल्यानंतर याला, हे बघा इथे गिटार हे जे दिसून आलं तुम्हाला, इथे काय करायचं तुम्हाला, हा जो राऊंड एरिया आहे, या राऊंड एरियाला काय करायचं, इथे ठेवायचं आहे. आणि या थंबने काय करायचं, तुम्हाला इथे लॉक करायचं आहे, गिटारच्या लॉक करायचं आहे, ठीक आहे. या लॉक केल्यानंतर हा बघा, हा एवढ्या, हा जो एरिया आहे, हा एवढा एरिया बाहेर ठेवायचा की तुमची जे स्ट्रिंग, या एरियानी तुम्ही काय करू शकता, या गिटारच्या स्ट्रिंगला हिट करू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा आपले हँड्स कसे असले, म्हणजे हे जे बोटं आहेत, हे बोटं कसे असले पाहिजे, एकतर तुम्ही फ्री ठेवा, अशा प्रकारे बाहेर ठेवा, ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही बंद करून ठेवू शकता, असे पण करतात, ठीक आहे. तर हे बघा, हे एक पोझिशन झाली, ठीक आहे, ही एक टेक्निक आहे. त्याच्यानंतर दुसरी टेक्निक कुठली आहे, सेम आपला जो फर्स्ट फिंगर आहे, इंडेक्स फिंगर, या फिंगरला काय करायचं, थोडं कर्व करायचं, बरोबर आहे. आणि हे बघा, ह्या खालचा जो भाग दिसून आला तुम्हाला, या खालच्या भागाला काय करायचं, इथे गिटारची पीक ठेवायची, इथे गिटारची पीक ठेवायची, आणि थंबनी काय करायचं, लॉक करायचं, लॉक करायचं. आणि एरिया बघा, ठीक आहे, इतका एरिया बाहेर काढायचा की त्या एरियाने तुम्ही गिटारला स्ट्रिंग, म्हणजे गिटारच्या स्ट्रिंगला काय करू शकता, तुम्ही हिट करू शकता. ओके, आणि हे एकतर तुम्ही बाहेर ठेवा, अदरवाईज तुम्ही ओपन करा. मी याला बाहेर ठेवणं जास्त प्रिफर करतो. ओके, कारण मला हे फ्री वाटते एकदम, ठीक आहे, अशा प्रकारे. हे बघा, आणि मी सेकंड टेक्निक जास्त यूज करतो. हे बघा, सेकंड टेक्निक मध्ये हँड माझा फ्री राहते एकदम, काही टेन्शन नाही राहत जास्त. ओके, बोटांना त्रास सुद्धा नाही होत. ओके, सो म्हणून मी काय करतोय की हे जे सेकंड टेक्निक आहे, मी सेकंड टेक्निकचा जास्त यूज करतोय, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो गिटारच्या पीकला पकडले जाते आणि गिटारची पोझिशन अशा प्रकारे ठेवली जाते. ओके, तर तुम्हाला मित्रांनो कळलं असेल की कशा प्रकारे गिटारची पोझिशन असते आणि गिटारच्या पीकची कशा प्रकारे पोझिशन असते, ठीक आहे. आता आपण उद्यापासून काय करणार आहोत, उद्यापासून आपण एक्सरसाइजेस सुरू करू, ठीक आहे. हे एक्सरसाइजेस खूप जास्त महत्वाचे असतात मित्रांनो, ठीक आहे. आपण काय करतो की हे थोडी तुम्हाला वाटत असेल की हा खूप बोरिंग पार्ट आहे म्हणून, पण हे बोरिंग पार्ट नाही आहे, हेच खूप जास्त आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपल्या गिटार लेसनसाठी, ठीक आहे ना. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा लेसन समजला असेल. सो माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवा,
की जेणेकरून ज्यांना गिटार शिकायची असेल त्यांनी त्यांना हे हेल्प झालं पाहिजे. ठीक आहे, तर थँक्यू, धन्यवाद.